कसं चाललंय? बरं चाललंय ना, तर बरंच चालू द्या. तर मंडळी आपण आलो आहोत अशोक स्तंभावरती खास गोष्टीसाठी. त्याचं कारण असं आहे की नाशिकची सगळ्या जुन्या मिसळींपैकी एक मिसळ असलेली, त्या मिसळीचा आज आपण आस्वाद घेणार आहोत आणि आज त्याची ओपनिंग आहे. तर मंडळी ती मिसळ कोणती आहे? श्याम सुंदर. योगी आणि आरजी सांगा नक्की काय आहे ही श्याम सुंदर मिसळ? तर आपण आलो आहे नाशिकची सगळ्यात जुनी मिसळ, त्याची जवळपास 30 ते 40 वर्ष जुनी आहे. आणि आपण म्हणतो नाशिक ही म्हणजे आपण म्हणतो की कुठंच जायचं नाही, फक्त नाशिकला जायचं मिसळ राहील. तर त्याचं खरं ना कारण काय की ती म्हणजे जुन्या मिसळी 3 ते 4 ज्या होत्या त्याची बेक आहे श्याम सुंदर मिसळ, जी माझ्या एका मित्राचीच आहे, माझा क्लासमेट आहे त्याची. आणि त्यांनी आता खोलली नाशिकच्या सेंटरला, त्याच्यामुळे आता ही खूप तुफान अशी राडा करणार आहे पूर्ण नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. पण हो नक्की, नवीन शाखा ओपनिंग आहे त्याच्यासाठीच आम्ही आलो आहे. चिंते ब्रदरची श्याम सुंदर मिसळ आहे, तर जरा बघूया त्याचं टेस्ट कशी आहे काय, तुमच्यापर्यंत पण पाठवू. आता कसं आहे आज ओपनिंग आहे त्यामुळे टेस्ट नाही, तिचं 30 ते 40 वर्ष त्याचा शिक्का आहे. आपण कोणी नाशिकले ना, त्यांचं काम काय की नाशिक समोर यायचं, इथे यायचं, इथे खाऊन बघायचं, मग समजायचं की अरे इथं यायचं आपल्याला, कारण कसं आहे. अजून एक गोष्ट की आज नाशिक मध्ये एक वेगळा एक मोठा इव्हेंट होता, तो इव्हेंट करून परत खास आम्ही श्याम सुंदरची जो सेव सॉइलचा जो मेन आमचा ब्लॉग होता तो नक्कीच बघे जाऊन बघा, नक्कीच जाऊन बघा. गुरुंचा जे एफर्ट आहे त्याला आपण अप्रिशिएट केलं पाहिजे, त्यासाठी आमचा एक सपोर्ट दिलाय. तुम्ही तो ब्लॉग बघा आणि तो पसरवा थोडासा. ओके चला आपण आता इथं बघूया. भूक लागली आता पहिले जेवायची. म्हणजे आमचं काही माझं काही विचारच नाही भाऊ लोकांना, तू आमच्या मागे राहणार स्वतः खाऊन घेत आहे आता माझा विचार सोडून दिला. मला पण खूप वाईट वाटलं, असं नाही करायला पाहिजे. बरोबर सरके, शेवटी योगेशने माझ्यासाठी एक प्लेट बनवून आणली. नाशिकची सगळ्यात फेमस मिसळ म्हणजे सर्वात जबरदस्त टेस्ट, खूप जुनी मिसळ आहे, सो ट्राय नक्की केलेली पाहिजे. नाशिकची मिसळ काय म्हणजे श्याम सुंदर मोर झाली ना, दुसरं आधी नाव होतं. आपल्या डिप्लोमाची मित्र आपण खूप वर्षानंतर भेटलो आहे आणि अशा ठिकाणी भेटलं की नाशिकचं सगळ्यात फर्स्ट ठिकाण असं म्हणतो फेमस. जेव्हा कॉलेजचे दिवस चालू होतो ना तेव्हा श्याम सुंदर त्या मिसळपासून सुरुवात होती. म्हणजे आता काय मानायचं मला, जुने मित्र आणि जुनी मिसळ असं म्हणू शकतो. श्याम सुंदर सांगितलं की त्यांच्याकडे असं ना पूर्ण होतं, काय असं त्यांचं ॲम्बेस नव्हतं असं काही लोक चवीमुळे. वारकरी संप्रदाय
सगळ्यात मोठा किचन नाशिक मधला सगळ्यात मोठा स्पेशियस किचन खूप लार्ज स्पेस किचन काम करण्यासाठी सुरू आहे ना क्लीननेस हा लाईव्ह किचन त्यानंतर MIDC सुरुवात झाली. MIDC मध्ये छोटस पत्रे शेड होती त्याच्यावर सुरुवात झाली. त्यानंतर सगळ्या परिवाराने सहकार्य करून ती वरती आणली. 83 MIDC जी बिल्डिंग तयार आहे ती तयार झाली. त्याचा तिथे खूप चालू झाला. त्याच्यानंतर 3 वर्षात रंगपुरोडला स्पाईस साईड म्हणून चालू केलं. त्याला पण चांगले रिस्पॉन्स मिळेल, लोकांनी चांगले रिस्पॉन्स मिळाला. आणि आता लोकांचा आग्रह असतो म्हणा किंवा लोकांच्या सेवेच्या प्रेमापोटी आम्ही इथं माझ्या समोर ओपन झालो आहे. तर मंडळी इथं आता ओपनिंग झालेली आहे श्यामसुंदरच्या या नवीन शाखेची. आणि आम्ही आस्वाद पण घेतलाय. एक त्यांनी जेवण ऍक्च्युली मिसळ खायला भेटली नाही कारण रात्रीची वेळ असल्यामुळे. आणि त्यांची आज ओपनिंग आहे. परंतु तुम्हाला नक्कीच इथं येऊन एकदा व्हिजिट करायचंय. आणि या 40 वर्षापेक्षा जुनी असलेली ही मिसळ नक्कीच एकदा तुम्ही टेस्ट करा. आणि मंडळी आपण आता बघितली आहे सगळी जाऊन मध्ये. तुम्ही बघितलं स्पेस खूप चांगला आहे. सिटीमध्ये एवढा स्पेस मिळतो आहे की तिने साईज मोठी आहे. बसण्यासाठी मोठी साईज आहे. आणि आता मिसळ तर आम्ही खाली नाही, तुम्हाला मिसळ सकाळी खायला मिळेल. ती मिसळ खायची गरज होती आम्हाला माहीत होतं कारण तिचं एक ब्रँड आहे, मोठा ब्रँड आहे श्यामसुंदर मिसळ. खाऊन जायचं आणि बाकीचे पण तुम्ही इतर स्नॅक्स पण खाऊ शकता. ते पण आता सिटीमध्ये असल्यामुळे ते पण खूप चालणार. नक्की व्हिजिट करा रुंटा हायस्कूलच्या समोर जी श्यामसुंदरची नवी शाखा आहे, तिचं नाव आहे श्यामसुंदरची नवीन ओळख, श्यामरावांची सुंदर मिसळ. सुंदर मिसळ आहे. सगळ्यांना आता जे लांब जायचं त्यांना आता कळलं नाशिकमध्ये इथे जवळ आलेली. त्यांना सगळ्यांना पाठवून द्या, त्यांना सांगा की अरे आली बघा. हे म्हणजे ना ही व्हिडिओ पण शेअर करणार नाही का आमच्या जे आहेत ना तर मंडळी सबस्क्राईब करून घ्या PR4PR ला कारण असे बरेचसे ब्लॉग्स आणि PR4PR ची जी मस्ती ती चालूच राहणार आहे. जॉईन करेल लवकरच, काळजी करू नका, असं समजू नका की तो पळून गेलाय. तर मग मंडळी लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण VR4PR ची ही मस्ती आणि ही ऍडव्हेंचर असा चालूच राहणार आहे. तर तोपर्यंत राम राम श्याम श्याम बाय बाय टेक केअर.